दिग्रस शहरामध्ये मागील काही वर्षांपासून दिग्रस तालुक्यामध्ये पानटपरीवर गुटखा सहजतेने उपलब्ध होत असल्यामुळे गुटखा खाण्याचे व्यसन लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत जडले गेले. महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा विक्रीस सर्रास बंदी असताना सुद्धा शहरामध्ये मागील अनेक वर्षांपासून गुटखा विक्री दिग्रस शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे आणि दिग्रस शहरातील ठाणेदार यांच्या बेजबाबदारपणामुळे गुटखा विक्रीचा व्यवसाय जोमा नमाजलाय अशी चर्चा दिग्रस तालुक्यामध्ये होतीये. दिग्रस शहरामध्ये नवीन बसस्थानक या ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती येथून गुटख्याने भरलेला ट्रक 3:30-4 दरम्यान अमरावती येथील विजय गॅरेजवरून दिग्रस मधील स्टार गॅरेजमध्ये MH5K8996 या क्रमांकाचा ट्रक शनिवारी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान आला. यावेळी दारवा वाहतूक नियंत्रण शाखेचे पथक दिग्रसला येत होते. अमरावतीवरून दिग्रसमध्ये दाखल झालेल्या ट्रकमध्ये संशयास्पद माल असल्याची शंका वाहतूक शाखेच्या पथकाला आली. यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी ट्रक बस स्थानकाजवळ थांबवून चौकशी करण्यात आली. चालक याचे हावभाव भयभीत झालेल्या अवस्थेत दिसल्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेला संशय आला. त्यांनी ट्रक दिग्रस पोलीस स्टेशनला जमा करून पाहणी केली. यामध्ये किराणा मालापेक्षा सुगंधी तंबाखू आणि गुटखाच मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे ट्रकमध्ये अंदाजे 20 ते 25 लाखांचा गुटखा पोलीस ठाण्यात वाहन आणून जप्त करण्यात आलाय. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज 24, दिग्रस, यवतमाळ.